भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, पण आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडला, मुख्यमंत्री उत्तर देत आहेत, उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत आपल्याला, तुम्ही सात सात वेळा निवडून आलात, आम्ही कमी आलो आहे, पण काही गोष्टी तुमच्याच कडनं शिकलो. ज्यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं ही त्यावेळी तुम्ही रोखली होती, सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं ही तुम्ही रोखली होती. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, पण आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या त्यातल्या 70% आम्ही उचलले आहेत, 30% याकरता ठेवली आहे की शेवटच्या काळामध्ये तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे 2000 कोटीची तरतूद आहे तिथे 6000 कोटी रुपये वाटलेले आहेत, त्याच्या वर्क ऑर्डर दिलेले आहेत, हे पैसे आणायचे कुठनं? त्यामुळे जर आमदनी अठ्ठ्याण्णी आणि खर्चा रुपया अशा प्रकारची अवस्था असेल तर अध्यक्ष महोदय कशा प्रकारे हे बजेट मंजूर होईल? आणि म्हणून आम्ही तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवलेल्या आहेत आणि जिथे तरतुदी जास्त आहेत त्या ठिकाणच्या स्थगित्या ठेवल्यात, त्याही संदर्भात योग्य निर्णय हा लवकरच आम्ही घेऊ आणि जिथे आवश्यक असेल आणि तरतूद असेल तिथे सत्तारूढ पक्ष आहे जे विरोधी पक्ष आहे अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव हा माननीय विरोधी पक्ष नेते ठेवण्यात येणार नाही. आवश्यकता असेल तर मी तुम्हाला देखील त्याची माहिती पाठवतो की कसं 6000 कोटी रुपयाचं तरतूद वाटली आणि केवळ 2000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय कोणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही आहे.